एकदम सोपी आणि पौष्टिक टोमॅटोची रेसिपी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत. ज्यांना डायबिटीज आहे किंवा इतर सगळ्यांसाठी छान अशी पौष्टिक अशी आहे, त्याचबरोबर ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांना एकदम परफेक्ट अशी ही रेसिपी आहे. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, सूप्स हेल्दी फूड कॉर्नरमध्ये मी सुप्रिया तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप 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 स्वागत करत आहे. आता थंडी खूप वाढली आहे, काही जणांना सर्दी खोकल्याचा त्रासही होत असेल, मग एक त्याच्यावरती उपाय म्हणून मी एक टोमॅटोची छानशी रेसिपी तुम्हाला मी दाखवणार आहे. त्याचबरोबर टोमॅटोचे काय बेनिफिट्स आहे तेही सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. त्यासाठी मी 3 चांगले पिकलेले लालसर असे टोमॅटो फ्रेश घेतलेले आहेत. आता आपण त्यानंतर 3-4 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत, थोडा आल्याचा तुकडा, 1/2 इंच आल्याचा तुकडाही घ्यायचा आहे, आणि आता आपण आलं आणि लसूण बारीक कट करून घ्यायचं आहे. एका साईडला काढून घेतो, त्यानंतर लसूणही छान बारीक जसा आलं कट करून घेतलेलं आहे त्या पद्धतीनेच आपण लसूणही कट करून घेणार आहे. लसूण आणि आपण जे आलं घातलेलं आहे त्यामुळे इम्युनिटी चांगली बूस्ट करायला मदत होते, त्यामुळे याच्यामध्ये आलं आणि लसूण या रेसिपीमध्ये आपण वापरायचंच आहे. त्यानंतर आता फ्रेश जे टोमॅटो घेतलेले आहेत त्याच्या सगळे छान आता बारीक कट करून घेतली आहे, त्यानंतर त्याच्यावरती जो असं डोळा वगैरे असतो तोही छान आता आपण कट करून घ्यायचा आहे. आणि छान बारीक अशा फोडी आपण टोमॅटोच्या करून घेणार आहोत. 2 माणसांसाठी परफेक्ट अशी ही रेसिपी आहे, दिलेलं मी एकदम योग्य प्रमाण आहे, तरीही करायच्या आधी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करू शकता. तर हे टोमॅटोही आपले छान कट करून झालेले आहेत आणि आता आपण एक पॅन घ्यायचं आहे, पॅनही थोडंसं गरम झालेलं आहे. ही प्रोसेस जी आहे ती आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच करायची आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा मी बटर घालून घेतलेलं आहे, त्याऐवजी तुम्ही तेल वापरू शकता. आता त्याच्यामध्ये जे घेतलेलं लसूण आणि आलं आहे ते आपण छान बटरमध्ये परतून घेणार आहोत. त्यानंतर जे टोमॅटोच्या फोडी केलेल्या आहेत त्याही छान घालून घ्यायच्या आहेत, त्याही छान स्मॅश करून घ्यायच्या आहेत. आपल्याला टोमॅटोचं जो आता आपण सूप करणार आहे त्याला जर आहे तसं कलर टोमॅटोचं लाल यायचं असेल तर त्यामध्ये आपण थोडीशी साखर घालून घेणार आहे आणि टोमॅटो छान स्मॅश होण्यासाठी त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेणार आहे. त्यामुळे तुम्हाला आर्टिफिशियली कोणताही कलर घालायची काही आवश्यकता नसते. त्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये 1 वाटी पाणी घालून घेणार आहे, थंडच पाणी घालायचं आहे, गरम पाण्याची काही आवश्यकता नाही आहे. आता छान मिक्स झाल्यानंतर आता आपण त्याच्यावरती एक झाकण ठेवून 15 मिनटं छान हा टोमॅटो शिजवून घ्यायचा आहे. 15 मिनटानंतर बघू शकता छान टोमॅटो स्मॅश झालेला आहे, छान शिजलेलाही आहे. आता आपण थोडंसं हलकंसं थंड केल्यानंतर आपण एक मिक्सरचं छोटं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये जे घेतलेलं सगळं जे मिश्रण आहे ते सगळं काढून घ्यायचं आहे. आणि आता हे जे आहे ते मिक्सरला आपण छान ब्लेंड करून घेणार आहे. बघू शकता छान आता आपला कलर आलेला आहे मस्त. आणि आता आपण एका गाळण्याने छान गाळून घ्यायचं आहे, कारण की त्याच्यामधील ज्या बिया वगैरे काही साल वगैरे जर राहिली असेल तर त्या हे गाळण पद्धत जी आपण करतो त्याच्यामुळे वरतीच गाळणीमध्ये राहून जातं आणि एकदम चविष्ट असं आपलं खालचं सूप तयार होतं. आणि याच्यामध्ये 1/2 वाटी मी पाणी घालून घेतलेलं, जे भांड्याला एक्स्ट्राचं जे लागलं होतं ते निघून जाण्यासाठी. आणि आता आपण छान चमच्याने मी असं करत मस्त असा सूप हा तयार झालेला आहे. आता आपण टोमॅटो सूपचे काय काय फायदे आहेत ते पाहणार आहोत. टोमॅटोमध्ये वजन नियंत्रित करायला असे काही घटक असतात, म्हणजे फायबर असतं आणि पाणी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तुमचं वजन जे आहे ते नियंत्रित करायला मदत करतं. त्यामध्ये वेगवेगळे खूप जीवनसत्वेसुद्धा ए ई के
असे जीवनसत्वे असल्यामुळे जे तुमच्या शरीरात जीवनसत्वाची जी कमतरता आहे ती भासत नाही. त्यानंतर रक्तातील शर्करा जी आहे, जी साखर आहे, ती नियंत्रित करण्याचं कामसुद्धा करतं, कारण की त्याच्यामध्ये एक क्रोमियम नावाचं घटक आढळतं. मग ज्यांना मधुमेह आहे त्यांना हे टोमॅटो सूप एकदम उत्तम उपाय आहे. ॲनिमिया म्हणजेच अशक्तपणा जर असेल, जर त्यांनी दररोज टोमॅटोचं सूप पिलं तर ती कमतरता तुम्हाला कधीच भासणार नाही. असं बहुगुणकारी असं टोमॅटो सूप आहे, तुम्ही आज नक्की करू. त्यानंतर परेक तेक भांडं घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये पाव चमचा बटर घालून घ्यायचं आहे, आणि जे टोमॅटोचे जे गाळून घेतलेलं सार आहे तो सगळा त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. त्यानंतर आणखीन थोडंसं अर्धी वाटी पी पाणी त्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. आणि आता आपण ह्याला घट्टसर होण्यासाठी कॉर्नफ्लावर किंवा कॉर्नस्टार्च किंवा मैदा काहीच वापरणार नाही आहे. आता थोडीशी चवीपुरती थोडीशी साखर घालून घ्यायची आहे, मीठही घालून घ्यायचं आहे, आणि थोडंसं पाव चमचा मी मिरेपूड घातलेली आहे. मिरेपूडमुळे एकदम छान मस्त टेस्टी होती, आणि तुमच्या सर्दी खोकल्यावरती एकदम छान असा उपाय आहे. आता छान, आता आपण ह्याला 5 मिनटं आपण उकळून घेणार आहे, मग ह्याला दाटसरपणा यायला मदत होते. हा जबरदस्त असला टोमॅटो सूप आपला तयार आहे. आज वेळात वेळ काढून माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि अशा छानशा आणि झटपट रेसिपीजसाठी सूप्स हेल्दी फूड कॉर्नरला नक्की सबस्क्राईब करा. अशाच एका छानशा रेसिपीसोबत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत तुम्ही हेल्दी खा, हेल्दी राहा. धन्यवाद.